चीन में कोरोना के बढ़ते संक्रमण को देखते हुए भारत सरकार भी अलर्ट मोड पर है। वहीं मुंबई से सटे कल्याण में नगर निगम भी आपातकाल की स्थिति से बचने के लिए तैयारियों में जुट गई है। कल्याण डोबीवली महानगर पालिका द्वारा 15 दिसंबर से शहर भर के अस्पतालों में कोविड आपातकालीन तैयारियां शुरू हो चुकी हैं, जिसके चलते 4 अस्पतालों में आधुनिक उपकरणों को भी लगाया जा चुका है। इसके अलावा कोरोना से निपटने के लिए ऑक्सीजन बेड, ICU बेड भी स्वास्थ्य विभाग के पास उपलब्ध है। आइए जानते हैं इस विषय में मुख्य स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटिल का क्या कहना है। कोविडबद्दल आता बाकीच्या देशांमध्ये पण चायनामध्ये, अमेरिका, जपान याच्यामध्ये पण केसेस वाढायला लागले आहेत आणि आपल्याकडे पण तिथून एक कोविडचे पेशंट येण्याची शक्यता आहे। आता सध्या तरी आपल्याकडे कोविडचे पेशंट अगदी 0-1 असेच येत आहेत, परंतु पुढची जर वाढले पेशंट तर त्याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटने, केंद्र सरकारने जे आपल्याला सूचना दिलेल्या मार्गदर्शक सूचना, त्याप्रमाणे आपण बऱ्याचशा उपाययोजना कार्यान्वित केलेल्या आहेत। तिच्यामध्ये आपण कोविडची टेस्टिंग जे करायचो, RT-PCR आणि अँटीजेन टेस्टिंग करायचो, ते आपण आपल्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांना टेस्टिंग वाढवण्यासाठी सांगितलेलं आहे। आपले जे 2 रुग्णालय आहे, शास्त्रीनगर डोंबिवली आणि रुक्मिणीबाई हॉस्पिटल कल्याण, येथे पण आपण त्यांना सांगितले, तुमच्याकडे असे पेशंट येतील म्हणजे कोविडची लक्षणे दिसणारे जे पेशंट समजा आले, तर त्यांचं आपण कोविडची टेस्टिंग करून घ्यायला सांगितलेले आहे। मुंबई से TV24 के लिए सुनील शर्मा की रिपोर्ट।